Basma. Bol na, काय म्हणत होता? तुम्हाला बोलायचं होतं ना? हां, तुम्हाला. बोल. जो फोटो आला पंजाबी ड्रेसवर लय भारी होता तो. हां. साडी ते एकच नंबर. थँक यू. काय होतंय का? दातात काय चपची काढी घेतली कधी मध्ये खावा लागते ना धंद्याचा ताण केवढा डोक्याला काय करायचं होत तुम्हाला विचारायचं दय बरे दिसत थँक्यू बघून वाटत नाही खेळत राहिले म्हणी वाटत नाही तू मुंबई पुण्याला होती काय मग तरी बिलय बारे दिसते काय काम करता तुम्ही मी वय आपल्या घरी कारखाना आतभटीचा नीटभटीचा आणि ओळख ओळख ते विचारूच नको आ तालुक्यात असे एक पोलीस स्टेशन नाही की आपल्याला ओळखत नाही आजापासून बापापासून पंजाब पवतर आपल्या पवतर नादच कुळा ओळखीचा मित्र कंपनी तेवढी धंद्यामुळं मोठा धंदा ना दिसा यांच माहिती नाही ते हात पट्टी वेट पट्टी म्हणजे पांढरा ड्रम कॅट 5 लिटर का नाही का मला नाही समजलं दारू दारू कोणी आम्ही दारू कारखाना पाहिजे दारूचा मग घेत पण असतं थोडीफार अरे सायपॅक केलं ना तू टेस्ट करीस कालवण तसं आम्हाला बी टेस्ट करावं लागतंय ना सगळ्यात भारी धंदा आहे नाही चाललं काय करायचं आणि त्याला तू समजू नको तसलं ती पितोय बितोय थोडं आपलं 200 टेस्ट कोरे अजून काय करता मग तुम्ही मित्र नजर ठेवावं लागते पोलिसावर धाडी पडते ना त्याच्यामुळे बसावं लागते नदीला ह्याला मित्रांमधून हॉटेलवर जेवण बिवण करणं घरी येतच नाही म्हणजे नाही घर जास्त नाही संध्याकाळी एक आपलं थोडं जेवण बिवण करायला चांगलंय लय भारी बिझनेस आहे आपला विचार अजून काय विचारायचं काय नाही ठसका लागतो का तुम्हाला नाही ते जातात काय शक्ती काढी अडकत ते काय छान हा जागावं लागत ना लय लय कामाचा तर असे त्याच्यामुळे आपला काव एखादा बारीक इकडे हाणायचा दिसतंय तब्येतीवरून लय कामाचा तर असे नाही तू आपल्या तब्येतीवर नको जाऊ हा तू लय खुंकार गडी मी तसं बी आता तुझ्या हात खाल्ल्यावर चांगला होईनच की लग्न झालं होईन का नाही चांगलं मग अजून काय काय सवय आहेत मग तुम्हाला काय नाही आपलं हे आणि ते सवय मध्ये जास्त काय पेन बिन समजू नका दोन ते मग आपलं टेस्ट करावं लागतात म्हणे टेस्ट हा तुला कारणात मीठ कमी पडले असे चाकून बघत बघते ना तसं आम्हाला बघावं लागतं दोन ते प्रत्येक वेळेस चाकावं लागतं प्रत्येक डब्याला मग ते असं काढली ना दारू आता दोन तीन घ्यायचे पोरे दुसरं काही काम नाही करत का काय गरज आहे अरे सगळ्यात भारी धंदा आहे दारूचा लय पैसा आहे कपडे अंगावर मळ बसत नाही आपल्या आजोबा
भारी मग बाकी काय मग तिकडे का बघते इकडे बघते हां मला वाटलं आज ठीक काय नाही नाही पहिला टाइम असेल ना हां माझा ना पहिला टाइम सरपंच पुरी बघितलं पण तुझ्या इतके सुंदर नव्हते ना कोणी दुसरी तू भारी लाजतीस का लाज वाटत ना पहिल्यांदा झाले ना म्हणून ना आपण पहिला टाइम सरपंच पुरी बघितलं पण तुझ्या पेक्षा बाहेर नव्हत्या दुसरं मग काय काय केलंय का ना शेती शेतीच काय शेतीच्या नादी लागत का धंदा टाकायचा आपला कसा धंदा आहे मोठी माणसं तुम्ही हा मग नाही आमच्या घरी शेतीच असते पण हा आपल्याला तर शेतीची आवड आहे पण माझा बाप पेथळ होता म्हणून तुम्हाला सवय लागली काय सवय नाही दोन थेंब साठी त्याला सवय म्हणते का तू नाही नाही बरोबर दोनच थेंब घेता नाही का आता म्हणलं माझ्या बापने दारूची ती इस्टेट घातली दारूचा धंदा आपण टाकल्यावर आखीच जाईल आखी येईल हा त्याले लोक खेड्यातले लोक पण हुशार आहेत मग असं नाही का नाही बरं मग अजून काही नाही तुम्हालाच काय विचारायचं असेल तर विचार निघायचं बस की घरचे बोलतो फोटो आला बघत होतो ब्राईटनेस वाढवावं की ते मोबाईलचं नाही तर असला उजेडतो फुल करू करू फुल करू करू मला वाटायचं काळीचं काय ना जाव ते असं उजेड वाढू लागा तेव्हा दिसून जाईल गोरी आपण करतोच नाही गोरी बर का गावाकडचं वातावरण नाही वाटत नाही तो असते गावाकडे जास्त सारख्या नाही का तोंडाव काय म्हणते ती गुलोक गुलोक काय येतो तू गुलो हा त्याच्यामुळं भारी दिसते गोरी गुलो जास्त खूप शिकलेले आहात रोज रोज शाळा जायचं मी आम्हाला शेतातच काम करायला आम्हाला शेतीशिवाय दुसरं काय नाही ना आणि आपल्या इथं तर घराच्या बाहेरच निघायचं नाही अजून गोरी होशील तर पावडरची तर गरजच नाही ते फिरीन काय ते असते ते तोंडाला थापायची नाही आम्ही तसलं काय वापरत नाही नाही त्यामुळे तोंडाव कसं ते भारी किती झाली दहावी पर्यंत गेलतो दोन तीनदा भरपूर शिक्षण झाले तुमचं पर्सनॅलिटी कडे बघूनच कळतंय जास्त स्वच्छतेमध्ये राहत आम्ही तिकडे नाही दिलं असत पाण्यात त्यामुळे काय मच्छर नाही बर चालायचं चल ना पुढं नाही पुढं चल ना सुरके तुला माहित आहे ना आपल्याकडे गाव तवणी पैसा आहे आणि तोच पैसा बघायचा असला तर आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला अजिबा वाईट मार्गाला जायचं सांगायचं नाही संदेश धन्यवाद घ्या शिकायचं कोण